तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिस करतात त्यावेळेस विंडोज बटन प्रेस करून ह्या ठिकाणी डेस्कटॉपवरच्या आयकॉनवर जाता येतं. नंतर ॲरोकीने हे खाली वर करता येईल तुम्हाला आयकॉन. टॅलीवरती माउस पॉइंटर सेट असेल तर एंटर करा. एंटर केल्यानंतर सिलेक्ट कंपनी. आता परत परत कंपनी क्रिएट करण्याची गरज नाही. तुम्ही जी कंपनी एकदा क्रिएट केली आहे की त्याच्यावरती काम करा. जर कंपनी त्या ठिकाणी नसेल तरच कंपनी क्रिएट करा. या ठिकाणी कंपनी सिलेक्ट करतो आहे मी. आता त्याच्यामध्ये मला बदल करायचा आहे. माझी जी कंपनी आहे त्याच्यामध्ये बदल करायचा आहे. Alt+F3 Alt एंटर. मी इथं लिहितो आहे माय अकाउंट. एंटर. जसा एस्केप करतो आहे या कंपनीमध्ये बदल झाला आहे. आता मला लेजर क्रिएट करायचे आहे याच्यामध्ये. तर ह्या ठिकाणी गेटवे ऑफ टॅली असं दाखवलं आहे. म्हणजे फर्स्ट स्क्रीन असेल टॅलीची. या ठिकाणी अकाउंट इन्फोमध्ये जाऊन आपल्याला लेजर तयार करतात. त्यात लेजर म्हणजे खातेपुस्तिका. खातेपुस्तिका म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपली उधारी असेल किंवा ज्याच्याकडनं आपल्याला पैसे घ्यायचे असेल त्याचं, जसं आपण एखाद्या डायरीमध्ये किंवा एखाद्या नोटबुकमध्ये रजिस्टरमध्ये जशी नोंद घेतो त्या पद्धतीनं त्याला लेजर असं म्हणतात. त्या खातेपुस्तिकेला किंवा त्या नोंदवहीला आपण लेजर असं म्हणत असतो. ह्या अकाउंट इन्फोवरती माउस पॉइंटर इथं असेल तर एंटर करा. त्याच्यामध्ये लेजर्स एंटर करता येईल. ह्या ठिकाणी इथं ग्रुप अँड लेजर्स असं दाखवलं आहे. एका ग्रुपमध्ये जर तुम्हाला लेजर तयार करायचे असेल, एम्प्लॉय असेल, एम्प्लॉयची नावं वगैरे टाकायची असेल तर आपण इथं तयार करू शकतो. किंवा वर्कर असेल, तुम्ही तुमच्याकडे शेती वगैरे असेल तर ते टाकता येतील. पण आपण लेजर कसं क्रिएट करतात ते आधी सुरुवातीला बघूयात. या ठिकाणी लेजरमध्ये एंटर करा. इथे क्रिएटवरती जा. इथं वरती दिलं आहे सिंगल लेजर क्रिएट. आता याच्यामध्ये क्रिएटवरती क्लिक करा. ह्या ठिकाणी लेजरमध्ये नेम आणि त्याच्यानंतर अलायस असं दिलं आहे. खूप मोठं नाव असेल तर त्याला शॉर्टकटमध्ये लिहिण्यासाठी आपण याचा वापर करतो. त्याच्यानंतर अंडर. अंडर म्हणजे कशा अंतर्गत येतं ते त्याचं लिहिता येईल त्या ठिकाणी. त्याच्यानंतर ओपनिंग बॅलन्स तर सगळ्यात आधी आणि ह्या ठिकाणी टोटल बॅलन्स किती आहे हे सगळं दाखवलं जातं. ही जी स्क्रीन आहे त्याला आपण लेजर क्रिएशन असं म्हणतो. ह्या ठिकाणी कंट्रोल यम चा वापर देखील याच्यासाठी शॉर्टकट करता येईल. इथे लेजरमध्ये मी माझी एक खातेपुस्तिका तयार करतो आहे. स्वतःचं अकाउंट असेल तर माझे काही खर्च असेल तर सगळ्यात आधी ह्या ठिकाणी लाईट बिल असं लिहितो. किंवा फोन बिल, मोबाईल रिचार्ज म्हणत आहे आपण त्याला. एंटर. आता हा निव्वळ खर्च असल्यामुळं आता इथे तुम्हाला टॅलीमध्ये सगळ्यात आधी लक्षात घ्यावं लागतं की तुम्ही जो खर्च करताय त्याची रिकव्हरी होते का. तुम्ही स्वतःसाठी खर्च करत असाल तर त्याची रिकव्हरी होणं शक्य नाही आहे. कारण एकदा झालेला खर्च झालेला पैसा परत येत नाही. खर्च म्हणजे एक्सपेन्सेस. हे नक्की लक्षात ठेवायचं. कारण बऱ्याचशा वेळेस चुका होतात. आपण मोबाईल लिहिलं की एंटर एंटर करत पुढे जातो. हे कॅपिटल अकाउंट म्हणजे जी तुमच्याकडे ठेव रक्कम आहे त्याला आपण कॅपिटल अकाउंट म्हणतो, मूळ रक्कम. पण इथं खर्चाचं लेजर तयार करत असाल तर डायरेक्ट एक्सपेन्सेसची निवड करायची. याच्यावरती ॲरोकीने जाता येतं. या ठिकाणी डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे निव्वळ खर्च. एंटर. आता एक खर्चाचं बनवलं आहे पण तुम्हाला कुठेतरी प्रॉफिट होणार आहे. इन्कम दाखवायचं आहे तर मी लिहू शकतो माय सॅलरी. माय सॅलरी म्हणजे ह्या ठिकाणी इन्कम. तर मी इथं डायरेक्ट इन्कम. डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अपोजिट आहे डायरेक्ट इन्कम इथे लिहिलं. आता ह्या दोन गोष्टी इथं तयार केल्यात लेजरमध्ये. असे कितीतरी आपण लेजर तयार करू शकतो. इथं एस्केप करायचं, बाहेर यायचं. लेजरच्या खाली इथं क्रिएटच्या खाली डिस्प्ले दिला आहे. आपण ते पाहू शकतो आपण जे लेजर तयार केले ते खरंच तयार झाले की नाही. तरी इथं पहा, मोबाईल रिचार्ज आहे आणि माय सॅलरी आहे. याच्यामध्ये कॅश आणि प्रॉफिट अँड लॉस हे बाय डिफॉल्ट असतात टॅलीसोबत. या ठिकाणी मोबाईल रिचार्ज आणि माय सॅलरी हे दोन नवीन लेजर्स आपण तयार केलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त आणखी आता ह्या ठिकाणी मोबाईल रिचार्ज म्हणजे मी मोबाईलला रिचार्जची एक रजिस्टर तयार केलं आहे त्याच्यासाठी की मी ज्या तारखेला रिचार्ज केलं त्याची नोंद घेईल. परत पुढच्या तारखेला रिचार्ज केलं की त्याची नोंद घेईल. तर ती रजिस्टरवर न घेता मी टॅलीमध्ये त्याची नोंद घेऊ शकतो. या ठिकाणी दर महिन्याचा पगार
मी टॅलीमध्ये नोंदवू शकतो, कारण एका रजिस्टरवर की मला कोणत्या तारखेला पगार झाला होता, परत पुढच्या महिन्यात कोणत्या तारखेला पगार झाला होता, म्हणजे हा मे महिना आहे, मे महिन्यामध्ये ह्या ह्या तारखेला पगार झाला, पुढच्या त्याच्या मागच्या महिन्यामध्ये कोणत्या तारखेला झाला होता, यांची नोंद, म्हणजे पगार जो काही सॅलरी आपण लिहिलं आहे ते कायमस्वरूपी येणारच आहे, फक्त त्याच्या तारखा बदलतील. म्हणून मी त्याला लेजरमध्ये क्रिएट केलं आहे. इथं मोबाईल रिचार्ज असं लिहिलं आहे. ओके, जर ग्रुप असेल तुम्हाला काही तुम्ही एखादा बिझनेस करत असाल किंवा शेती असेल, तर ह्या ठिकाणी ग्रुपमध्ये जाऊन ग्रुप तयार करता येतो. ह्या ठिकाणी क्रिएट एम्प्लॉय, जे वर्कर असतात शेतामध्ये काम करणारे त्या सगळ्यांना आपण एम्प्लॉय म्हणतो. जे रोजगार असतात त्यांना एम्प्लॉय म्हटलं जातं, किंवा नोकर वर्ग जो असेल त्यांना एम्प्लॉय. या ठिकाणी अंडर कॅपिटल अकाउंटमध्ये टाकता येतो, किंवा एम्प्लॉयवरती आपण जो पैसा खर्च केलेला असतो तो परत कधीच येत नाही, त्याच्यासाठी त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण असं म्हणू शकतो. किंवा तुम्ही खर्च केलेला पैसा तो तुम्हाला परत मिळणार आहे तर ते इन्व्हेस्टमेंट म्हणा, पण एम्प्लॉयवर खर्च केलेला पैसा परत येत नाही, म्हणतो डायरेक्ट एक्सपेन्सेस. आपण म्हणतो की शेतीसाठी मला इतका खर्च लागला, रोजगारांना एवढा पैसा खर्च केला, तर ह्या ठिकाणी आपण असं लिहू शकतो डायरेक्ट एक्सपेन्सेस. आता पुढे एकदा की आपण ग्रुप तयार केला की सिंगल त्याचा वापर आपण लेजरमध्ये करू शकतो. इथं क्रिएट, इथं एम्प्लॉयचे नाव, रमेश पाटील असं लिहिलं आहे. आता इथे जसं बँक अकाउंट आहे, ह्या ठिकाणी कॅपिटल अकाउंट आहे, त्या पद्धतीनं आपण एम्प्लॉय नावाचा एक लेजर तयार केला आहे. याला ग्रुप ऑफ लिस्ट म्हणजे लिस्ट ऑफ ग्रुप हे ग्रुप तयार करता येतात. तर इथे अंडर एम्प्लॉय, कारण हे एक नोकर आहे या ठिकाणी तो, किंवा त्याला शेतामध्ये काम करणारा वर्कर असेल तर त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस न घेता आपण एम्प्लॉय घेऊ शकतो. एम्प्लॉय आणि इथे एंटर करा. दुसरा एम्प्लॉय असेल, तर त्याची एम्प्लॉय म्हणून तशी नोंद घेऊ शकतो. एम्प्लॉय व्यतिरिक्त तुम्हाला नावं घ्यायची आहे की ज्यांच्याकडे तुमची उधारी आहे, ज्यांच्याकडे तुमचा पैसा आहे, त्याची एक खाते पुस्तिका तयार करायची, किंवा तुमचा व्यवहार असेल कायमस्वरूपी, तर ते देखील तयार करता येतं. इथं अकाउंट इन्फो लेजर त्याच्यामध्ये क्रिएट. आता सचिन पाटील नावाची व्यक्ती आहे, तर तुम्हाला नेहमी पैसा उधारीवर देत असेल किंवा तुमचं काम करत असेल, तुम्ही त्याच्याकडनं 10,000 रुपये उधार आणलेत तर त्याची नोंद तुम्हाला घ्यायची आहे. तर ह्या ठिकाणी सचिन पाटील एम्प्लॉयऐवजी तुम्हाला तो मदत करतो, म्हणजे तो तुमच्यासाठी क्रेडिटर असेल, तर ह्या ठिकाणी सेंड्री क्रेडिटर्स असं दिलेलं आहे. सेंड्री क्रेडिटर्स म्हणजे जो तुम्हाला उधार देतो तो त्याला त्याच्यामध्ये घेता येतं, म्हणजे अंडर सेंट्री क्रेडिटर मध्ये सचिन पाटलाचं नाव घेतलं आपण. त्याच्यानंतर कोणाला तरी तुम्हाला पैसे द्यायचे, म्हणजे कोणाला तुम्ही पैसे दिलेले आहेत आणि त्याच्याकडनं उधार घ्यायचे, किंवा पैसे आज मी देतोय उधारीवरती, तर त्याचं नाव देखील मला इथं नोंदवता येतं. आता ह्या ठिकाणी किरण पाटील नावाच्या व्यक्तीला मी उधार पैसे दिले, तर त्याच्या उलट सेंट्री डेबिटर्स ज्या व्यक्तीकडनं मला पैसा येणार आहे, ज्या व्यक्तीला मी उधार दिलेला आहे तो डेबिटर, आणि ज्या व्यक्तीने मला पैसे दिलेले आहेत तो क्रेडिटर. इथे ह्या व्यक्तीला मी स्वतः पैसे देणार आहे. जर मी पैसे दिले असतील, समजा मी 1,000 रुपये दिले, तर मी सुरुवातीलाच त्याची नोंद घेऊ शकतो इथं. कोणाला दिले, कशासाठी दिले, या ठिकाणी लिहिता येईल. एंटर. ओके, या पद्धतीनं लेजर तयार करता येतं. आता याच्यामध्ये आणखी दुसरे लेजर आहेत, जसं बँक अकाउंट, SBI मध्ये तुमचं खातं असेल किंवा महाराष्ट्र बँकेत खातं असेल, तर बँकेचं सुद्धा एक लेजर तयार करता येतं, कारण तुमचं बँकेचं जो ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यासाठी एक खाते पुस्तिका तयार केलेली असते. तुम्हाला जर असं वाटलं की मला बँकेचं सगळा रेकॉर्ड टॅलीमध्ये मेंटेन करायचा आहे स्वतःच्या बँक अकाउंटचा, तर इथे इंटर करा. इथे ग्रुप तयार करा. ग्रुप ऑलरेडी त्याच्यामध्ये बँकेचे आहेत तयार केलेले, म्हणून लेजर म्हणा, क्रिएट म्हणा. या ठिकाणी
SBI किंवा पूर्ण लिहिता येतं बँक ऑफ इंडिया, आणि इथे SBI असं शॉर्ट फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. आता इथे सुरुवातीलाच बँक अकाउंट असं दिलं आहे, इथे बँक अकाउंट एंटर करा. आता हे बँक अकाउंट कधी आपण खातं ओपन केलं आहे ते इथं देऊ शकतो. तर एंटर करतो आहे मी, बँकेमध्ये जर आधीच पैसे असतील आणि तुम्हाला तिथून ते मेंटेन करायचे, म्हणजे माझ्या अकाउंटला 2000 रुपये आधी आहे आणि आजपासून ते मी मेंटेन करतो आहे, तर मी त्या पैशांची नोंद घेऊ शकतो आणि बँकेत पैसेच नाही आहे तर ते लिहिण्याची गरज नाही. फक्त खाते तयार केलं, बँक अकाउंट नंबर जे काही असेल तो इथे लिहिता येईल, ॲड्रेस. महाराष्ट्र, पिन कोड. ओके, तुमच्याकडे पॅन नंबर असेल तर ते टाकता येईल, सेल टॅक्स नंबर असेल तर तो टाकता येईल त्या ठिकाणी, एंटर. दुसरी एखादी बँक असेल बँक ऑफ महाराष्ट्र, BOM बँक ऑफ महाराष्ट्र असं टाकू शकतो, पण जर डायरेक्ट तुम्ही लिहिलं तरी चालेल, याला बँक अकाउंटच ठेवा, इंटर. जेवढ्या बँकेमध्ये खाते असेल त्यांची नोंद आपण तिथं घेऊ शकतो या ठिकाणी. त्याच्या व्यतिरिक्त समजा तुमच्याकडे बाईक असेल, पेट्रोल खर्च होत असेल, तर पेट्रोलसाठी देखील आपण एक लेजर तयार करू शकतो, एंटर. इथं ग्रुप तयार करता येईल, तुमच्याकडे एकापेक्षा जास्त गाड्या असतील तर तिथे पेट्रोल नावाचं ग्रुप तयार करायचं, पेट्रोल, आणि त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणता येईल, इंटर. त्याच्यानंतर लेजर तयार करा. आता पेट्रोलसाठी ज्या बाईकवरती आपण पेट्रोल खर्च करतोय त्या बाईकचं नंबर मी इथे लिहितो आहे, इथे पेट्रोल नावाचं लेजर तयार झालं असेल, एंटर करा. कारण पेट्रोल ऑलरेडी डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये आहे म्हणून आपण तसं लिहितो, एंटर. दुसरी गाडी असेल ओके. जो ह्या पद्धतीने आपण ग्रुप आणि लेजर तयार करू शकतो, पाहिजे तेवढे आपण लेजर, पाहिजे तेवढे ग्रुप्स आपण तयार करू शकतो. ह्या पद्धतीनं अकाउंट इन्फो हे मेंटेन करता येतं. आता खाते पुस्तिकांमध्ये जे काही लेजर आपण तयार केले त्याच्यामध्ये नोंद कशी करायची, तर त्याच्यासाठी अकाउंटिंग व्हाउचरचा वापर केला जातो, हे आपण पुढच्या सेशनमध्ये बघूयात. हे लेजर्स कसे तयार करतात हे तुम्ही स्वतः पहा. बाहेर येण्यासाठी Escape Y.